What is up, Foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. And welcome back to another episode of Foodcast, wherein I got some interesting topics to discuss all along. So, that's a topic, खूप relevant topic hai, from the topic that we discussed earlier. मागच्या टॉपिकमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस केलं होतं बॅलन्स डाएट बद्दल. तर आजचा जो टॉपिक आहे हा त्याच्यावरच निर्भर टॉपिक आहे, टू अंडरस्टँड बॅलन्स डाएट बेटर अँड आपली जी ब्रेन सेल्स आहेत त्याला एनहान्स करण्यासाठी आजचा टॉपिक आहे. सो दिस इज अ शॉर्टकट मेथड टू अंडरस्टँड बॅलन्स डाएट, इझियर वे टू अंडरस्टँड बॅलन्स डाएट. तर आजचा जो टॉपिक आहे हा दोन पॉइंट्समध्ये मी डिवाइड केलेला आहे, सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझियर टू गो थ्रू. सो आजच्या टॉपिकमध्ये फर्स्ट पॉइंट असा असणार आहे की आजच्या टॉपिकचा जो हेडिंग आहे दॅट इज फूड पिरॅमिड, नक्की फूड पिरॅमिड काय असतं, आणि सेकंड पॉइंट आहे की हा फूड पिरॅमिड कसा डिवाइड केला जातो. सो लेट्स बिगिन विथ द टॉपिक. सो आता माझा एक तुमच्यापाशी कन्सर्न आहे की तुम्हाला एक ट्रायंगल डोक्यात ठेवायचं जेव्हा मी सेकंड पॉइंटपाशी येणार आहे. तर फर्स्ट पॉइंटसाठी आपण आता कॅरी फॉरवर्ड करूयात. तर फर्स्ट पॉइंट वुड बी व्हॉट इज फूड पिरॅमिड. तर फूड पिरॅमिड म्हणजे काय? सो फूड पिरॅमिड इज बेसिक सर्विंग ऑर कन्झम्पशन ऑफ इच फूड ग्रुप इन अ डे टू डे लाईफ. आपल्याला जे कुठलं जेवण डे टू डे बेसिस म्हणजे दररोज जे काय आपल्याला सर्व केलं जातं किंवा आपल्याला जे वाढलं जातं आपल्या दिवसाभराच्या रुटीनमध्ये, दॅट इज नथिंग बट फूड पिरॅमिड. फूड पिरॅमिडमध्ये जे काय आपल्याला दिवसाभरात घरात जे काय सर्व केलं जातं, जे काय घरातून आपण खातो, जे काय घरात आपल्या येतं, दॅट कम्स अंडर फूड पिरॅमिड. सिम्पल एज दॅट. लेट्स कम टू द सेकंड पॉइंट. व्हॉट इज द म्हणजे त्याचे डिव्हिजन किंवा त्याच्या ग्रुप्स कसे पाडले गेलेले. तर आता तुम्हाला हा ट्रायंगल समोर ठेवायचा तुमच्या डोक्याचा, बिकॉज आपलं जे काय सेकंड पॉइंट आहे हे ह्याच ट्रायंगलवर निर्भर आहे. तुम्हाला फक्त एक ट्रायंगल डोक्यात ठेवायचं आहे आणि आय विल बी डिस्कसिंग ऑन दिस ट्रायंगल. सो जो फूड ट्रायंगल आहे किंवा जो फूड पिरॅमिड आहे तो सिक्स पार्ट्समध्ये डिवाइड केले गेलेला आहे आणि त्याचे फोर पार्ट्स आहेत, म्हणजे आपले जे फूड ग्रुप्स आहेत ते सहा फूड ग्रुप्स आहेत आणि त्या सहा फूड ग्रुप्सला चार पार्टमध्ये डिवाइड केले गेलेले आहे. सो सर्वात खालच्या लेवलला दॅट इज ब्रेड, सिरियल्स, पास्ताज किंवा तुमचे जे काय मिलेट्स येतात ते. सो म्हणजे तुमचे जे काय राईस येतं, पास्ताज येतात, सिरियल्स येतात, मिलेट्स येतात, कडधान्य येतं, दॅट कम्स अंडर द फर्स्ट ग्रुप. सेकंड लेवलला जाताना म्हणजे सेकंड पार्टला जाताना तोच सेकंड पार्ट दोन ह्याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट इज व्हेजिटेबल्स ग्रुप आणि सेकंड मधला दुसरा इज फ्रुट्स ग्रुप. तर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स हे असे दोन ग्रुप्स आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या पार्टला जाताना पण दोन पार्ट्स आहेत. एक आहे योगर्ट, मिल्क आणि चीज ग्रुप अँड त्याच्यातलाच तिसऱ्या मधला दुसरा इज मीट, पोल्ट्री, फिश, ड्राय बीन्स किंवा जे काय आपले नट्स वगैरे येतात ते. सो आता ह्याच्यानंतर काय, एक सर्वात छोटा पार्ट आहे, एकदम छोटा पार्ट उरलाय, चौथा पार्ट, दॅट इज फॅट्स. हे तुम्हाला समजलंय ट्रायंगलमध्ये कसं येत आहे. आता मी तुम्हाला सांगेन की ह्या ट्रायंगलमध्ये ह्या गोष्टींना असे लेवल का दिले गेलेले. तर सर्वात लोएस्ट लेवलला जे पार्ट आहे दॅट इज राईस, सिरियल्स, ब्रेड, पास्ता, राईस ग्रुप, त्याच्यामध्ये काय एवढा दिलेला आहे, कारण हे जे काय कार्बोहायड्रेट्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये येतात हे सर्वात जास्त एनर्जी थ्रो आउट करतात किंवा हे खाल्ल्याने आपलं पोट लवकर भरतं आणि आपल्याला एक सटायटी मिळते की हा बाबा आता मला खूप झालं, माझं पोट भरलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरवर येतं व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स. आता ह्यांना हाफ हाफ पार्ट का दिला असेल, कारण एक्झॅक्टली त्यांचे जे मिनरल्स थ्रो आउट करतात किंवा ते जे काय व्हायटामिन्स थ्रो आउट करतात किंवा त्यांच्यामधून जी एनर्जी येते ती थोडी थोडी येते. त्याच्यानंतर थर्ड पार्टवर आपण जसं वर जातो
तसं तसं आता जर तुम्ही बघितलं तर ट्रायंगल मध्ये खाली मोठं होतं आणि वर जाताना छोटं छोटं होतं. एक्झॅक्टली आपले जे फूड ग्रुप्स आहेत ते पण तसेच हळूहळू छोटे होत जातात, कारण त्यांचे एनर्जी थ्रोईंग लेवल्स जे काय आहेत ते कमी होत जातात. बट इथे एक एक्सेप्शनल आहे थर्ड ग्रुपमध्ये. थर्ड ग्रुपमध्ये आपल्याला येतं मिल्क, चीज, योगर्ट्स किंवा जे काय आपले दही किंवा दुधापासून जे येणारे पदार्थ आहेत ते काय होतात, ते आपल्या बॉडीला किंवा कॅल्शियम वगैरे प्रोव्हाइड करतात जे आपल्या बोनसाठी रिक्वायर्ड असतं. नॉट बिकॉज वी नीड एनर्जी फ्रॉम दॅट, आपल्या बॉडीला लागणारे जे एसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत हे ते देतात. सेम इन द वे मीट, फिश, पोल्ट्री, एग्स, पनीर म्हणजे प्रोटीन सोर्स जे काय आहेत किंवा नट्स, ते काय करतात, तेही आपल्या बॉडीला सेल्सला न्यूट्रिशन देण्यासाठी किंवा तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी थ्रो आउट करण्यासाठी बट इन लिमिटेड स्पॅन्स. तुम्हाला जिथे रिक्वायर्ड एनर्जी आहे किंवा जिकडचे मसल ब्रेकडाऊन झालेत की जिथे तुम्हाला मसल बिल्डअप करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय तिथे ते हेल्प करतात. आणि सर्वात छोटा वरचा जर जो पार्ट आहे दॅट इज फॅट्स. फॅट्स का बरं की फॅट्स आपल्या बॉडीला फक्त ल्युब्रिकेशन साठी वापरले जातात अँड नथिंग मोर फॉर दॅट. आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे फॅट्सची कमी असते तिथे फॅट्स लागतात किंवा जिथे सिस्टम फंक्शन करण्यासाठी जे ल्युब्रिकेंट्स लागतात दॅट कन्झ्युम्स आर जस्ट बिकॉज ऑफ फॅट्स. तर आपल्याला फक्त हे कन्स्टिट्युएंट्स लक्षात ठेवायचे. अँड आय होप दिस व्हिडिओ वॉज क्वाईट इझी टू अंडरस्टँड बॅलन्स डायट, मोर इझियर दॅन दिस. And I hope you guys enjoyed this video. Let's see you back on the next video. Till then, like, share and subscribe to Foodscape and make sure you come back to next video. Till then, cheers, peace, bye-bye.